जून महिन्यापासून लातूर जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीचे अतिशय मोठी चळवळ चालू झाली आहे. याच अनुषंगाने श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारपासून लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून बेलवन करण्याची संकल्पना श्रावण महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. जून महिन्यापासून लातूरमध्ये 30 लाखांहून अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारच्या घटकातून अतिशय मोठा प्रतिसाद मिळत आहे असंही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे म्हणाल्या. नमस्कार, माझं लातूर हरित लातूर या उपक्रमांतर्गत जून महिन्यापासून लातूरकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत. आपल्या सगळ्यांच्या मदतीने वृक्ष संवर्धनाच्या ज्या संस्था आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, महिला आहेत, सगळ्यांनीच जवळपास 30 लाखांचं वृक्षारोपण आपण आतापर्यंत जून महिन्यापासून केलेलं आहे. आता वेळ आली आहे उद्यापासून श्रावणी सोमवार, श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. पहिला श्रावणी सोमवार आहे. सगळ्या सोमवारी माझी आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे की बेल लावून आपण हा श्रावणी सोमवार साजरा करूया आणि निश्चित भविष्यामध्ये लातूरमध्ये बेल वन दिसतील यासाठी म्हणजे मी म्हणते प्रतिज्ञा करूया. श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलचेल आहे. आपल्याला 15 ऑगस्ट आपला अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा क्षण, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाने एक झाड एक कुटुंब, एक विद्यार्थी एक रोपटं ही संकल्पना राबवूया. प्रत्येक घरांनी जर हे कुटुंबाने जर ही पण घेतला तर मला वाटतं निश्चित हरित लातूर संकल्पनेला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि 19 तारखेला तर रक्षाबंधन, आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा सण. भावाने ओवाळणीमध्ये एक छोटंसं रोपटं बहिणीला द्यावं आणि बहिणीने माहेरवाशी म्हणून ते रोपटं अगदी वृक्ष संवर्धन करावं, जतन करावं आणि प्रत्येक वर्षी त्या झाडाकडे बघून माहेराची आठवण करावी. तर लातूरकरांनो, या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त या पावसांच्या सरीसोबत वृक्ष संवर्धन करूया, वृक्ष लावूया. माझं लातूर हरित लातूर या उपक्रमात सहभागी होऊया. धन्यवाद. संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर.